स्माइलीचा बॉल मिळतो जो खूप सॉफ्ट असतो, किंवा मग घरी साधा रबी बॉल असतात तो एक वापरता येईल, तो असं हाताच्या बोटांना पकडायचा आणि त्याला असं प्रेस करत राहायचं. हा दिवसात जास्तीत जास्त जितका वेळ त्यांना तितका वेळ चांगला, त्याच्याने हाताच्या बोटांचा आणि हाताचा व्यायाम होतो आणि ब्लड सर्क्युलेशन मेंटेन राहतो. कधी कधी हाताला जर प्लास्टर असलं तर जेवढी बोटं रिकामी असतील तेवढ्या बोटांमध्ये पकडून तो व्यायाम करायचा प्रयत्न करत राहायचा. ऑपरेशन नंतर हात बऱ्याच वेळा असा गळ्यात बेल्टमध्ये अटकवून ठेवलेला असतो, ह्या प्रकारचा किंवा दुसऱ्या प्रकारचा बेल्ट असतो. तर आता काय करायचं आहे की हात तसाच बेल्टमध्ये लावून फक्त खांद्यातनं वर उचलायचा, म्हणत 10 ते 15 मोजायचे, 10 ते 15 मोजून झाले की सोडून द्यायचे, असं 1-10 वेळा करायचं. हा व्यायाम सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 करायचा, दरवेळेस 10-10 वेळा रिपीट करायचं आणि प्रत्येक वेळी मनात 10 ते 15 मोजेपर्यंत पोझिशन धरून ठेवायची. तुम्हाला काय करायचं की हात तसाच बेल्टमध्ये राहू द्यायचा, ताट उभं राहून खांदे असे मागच्या बाजूला न्यायचे जेणेकरून छाती ताट होईल. मागच्या बाजूचे जे हाड असलेलं आपण स्कॅपुला ब्लेड म्हणतो ते दोघी स्क्वीज होतात. मला 10 मोजेपर्यंत तसं धरून ठेवायचं, 10 झाले की सोडून द्यायचं. परत छाती ताट घ्यायची, खांदे मागे घ्यायचे, मला 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं, 10 झाले की सोडून द्यायचं. असे खांदे पूर्ण मागे करायचे जेणेकरून मागचे स्नायू स्क्वीज होतात, मागून दोघी खांदे जवळ येतात. मला 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं, 10 झाले की सोडून द्यायचं. परत 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं, 10 झाले की सोडून द्यायचं. असं 10 वेळा रिपीट करायचं, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 आणि प्रत्येक वेळी 10 मोजेपर्यंत पोझिशन करून ठेवायची. ऑपरेशनचा हात असा गळ्यात बेल्टमध्ये ठेवला असतो, तर अजून म्हणून काय करायचं की हा बेल्टमधून हात काढून घ्यायचा. हात पूर्ण मोकळा असा खाली लटकू द्यायचा, खांद्यातनं उचलायचा प्रयत्न नाही करायचा. आता काय करायचं, कोणत्या भिंतीचा सपोर्ट घेऊन हात असा मागच्या बाजूला रेस्ट राहील असं उभं राहायचं आणि हात असा कोपऱ्यातनं हळूहळू संपूर्ण वाकवायचा प्रयत्न करायचा. मग हळूहळू खाली जाऊ द्यायचा. लक्षात ठेवा, खांद्यातनं हालचाल झाली नाही पाहिजे, त्यामुळे हात असा मागे भिंतीला किंवा दरवाजाला असा रेस्ट करून घ्यायचा पूर्ण. हळूहळू जितका वाकवता येईल तेवढा वाकवायचा, हळूहळू खाली जाऊ द्यायचं. असं 10 वेळा वाकवायचं आणि सरळ करायचं आणि मग हात परत गळ्यात अटकून घ्यायचा. असं सकाळी 2 आणि संध्याकाळी 2-10 वेळा हात हलवून घ्यायचा. ऑपरेशन नंतर पहिल्या महिन्यात हात आपला असा बेल्टमध्ये असतो, तर आता ही एक्सरसाइज करताना काय करायचं आहे की आपला जो चांगला हात आहे समोर अशी खुर्ची घ्यायची आणि 90 डिग्रीमध्ये वाकून हा चांगला हात त्या खुर्चीवर पूर्ण रेस्ट करून द्यायचा आणि ऑपरेशनचा हात सरळ करून हळूहळू असा मोकळा सोडून द्यायचा. आता आपल्याला काय करायचे आहे, हाताची थोडी हालचाल व्हावी यासाठी शरीर पुढं मागं पुढं मागं हलवायचं आहे आणि त्याच फोर्समध्ये हात सुद्धा असं पुढं मागं हलवायचं आहे. तर लक्षात ठेवा, नुसता हात ताकद लावून नाही हलवायचा आहे, तर शरीर असं पुढं मागं हे करून हात हा ताकद न लावता असं पुढं मागं करायचं आहे. तसंच असं साईडला उभं राहून शरीर असं पूर्ण हलवून त्याच्या याच्यातच हात सुद्धा असा साईडला असं दोघी बाजूला हलवायचं आहे. त्याचप्रमाणे असं गोल हलवायचं. तर लक्षात ठेवा की ताकद लावून हात नाही हलवायचा आहे, तर शरीराच्या मुवमेंट बरोबर त्या फोर्समध्येच हाताची मुवमेंट झाली पाहिजे. याला पॅसिव्ह एक्सरसाइज म्हटलं. तर असं 10 वेळा पुढं मागं 10 वेळा असं साईडला, 10 वेळा गोल असं दर तासाला करायचं. सुरुवातीला टाक्यांमुळे किंवा तारांमुळे थोडा त्रास होतो, पण जसे जसे दिवस जातील तसं तसं ते दुखणं कमी होत. एक्सरसाइज झाली की हात परत गळ्यात टाकून घ्यायचा आणि दुखत असेल तर आजूबाजूला बर्फाने शेकू शकतो.